यवतमाळ येथे औषध फवारणीच्या वेळी विषबाधा झालेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये राजकीय नेत्यांनी त्यांना भेट दिली आहे वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे फवारणीमुळे विषदबाधा झालेल्या रुग्णांची विचारपूस करण्याकरता आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे उपसभापती माणिकरावजी ठाकरे माजी आमदार वसंतराव पुरके प्रभारी अध्यक्ष वसाहत मिर्झा लोकसभा अध्यक्ष माननीय राहुल भाऊ ठाकरे यांनी भेट दिली यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीने एकोणीस शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून विषबाधेमुळे अनेकांना अंधत्व आले आहे सातशे पन्नासहून अधिक शेतकरी उपचार घेत आहेत या सर्व रुग्णांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण वि के पाटील विधान परिषदेचे उपसभापती माणिकरावजी ठाकरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते